जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या ओवेपेट येथील रामशेठ ठाकूर कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेला नवी मुंबई कोपरखेरणे गावचा भूमिपुत्र तन्मय सुतार याने गुरुवारी धरम तर्ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी अंतर अवघ्या 9 तास 36 मिनिटात पोहून पार केले असल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तन्मय सुतार याने यापूर्वी 1 महिन्यात 5 सागरी खाड्या पोहून जाण्याचा विक्रमाची नोंद स्वतःच्या नावावर केली आहे. नवी मुंबई भूषण, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड असे अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर तन्मयने केले आहेत. तन्मयने गुरुवारी पहाटे 2:30 धरमतरच्या खाडीत रात्रीच्या अंधारात सूर मारत आपल्या लक्षाकडे आगेकूच केली. जवळपास 9 तास 36 मिनिटे न थांबता पोहून तन्मय सकाळी 11:26 गेटवे ऑफ इंडियाला पोहोचला. त्या ठिकाणी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.